लक्षतीर्थ वसाहत इथल्या एका कारखान्याच्या दुसऱ्या मजल्यावर सुरू असणाऱ्या जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं शनिवारी रात्री छापा टाकला त्यावेळी जुगार खेळणाऱ्या नऊ जणांना अटक करून त्यांच्याकडून रोख रक्कम सहा मोबाईल सहा दुचाकी असं दोन लाख वीस हजार रुपयांचं साहित्य जप्त करण्यात आलं या प्रकरणी लक्ष्मीपुरी पोलिसात गुन्हा नोंद झालाय स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक तानाजी सावंत यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे शनिवारी मध्यरात्री लक्षतीर्थ वसाहतमधील एका कारखान्यावर पोलिसांनी छापा टाकला या कारखान्याच्या दुसऱ्या मजल्यावर पत्त्याचा जुगार खेळणाऱ्या नऊ जणांना पोलिसांनी अटक केली त्यांच्याकडून चौतीस हजार रुपये रोख सहा मोबाईल आणि सहा दुचाकी असा सुमारे सव्वा दोन लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला या प्रकरणी अर्जुन मांढरे निहाल पैलवान विनायक उर्फ विनय यादव उत्तम झेंडे विनायक शिंगाडे संभाजी घाटगे अनूप सोलापुरे यांच्यावर लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे लॉकडाऊनच्या काळातही कोल्हापूर जिल्ह्यात जुगार जोरात सुरू आहे